नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मधगडावर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मधगडावरती. मधगडावरती सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे दिव्यागड ते मधगड हे गुगलवरती सर्च करा आणि मॅपवरून तुम्ही ते येऊ शकतात. मधगड हा किल्ला मधगडवाडीच्या इथे येताना डोंगरी रस्ता आहे आणि समोरच आपल्याला मधगडचा किल्ला दिसतोय आणि इथून जाणारी छोटीशी पायवाट आहे, त्या पायवाट्याने आपण गडापर्यंत जाणार आहोत. चला मग किल्ला सर करायला सुरुवात करूया. आता आपण चढाई करायला सुरुवात केलेली आहे. समोरच ऍरो दिसतात किल्ल्यावर जाण्यासाठी, अजूनही पुढे, त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर किल्ला तुम्हाला सोपा जाईल चढण्यासाठी. चला तर मग. नमस्कार, आता आपण गडाकडे जाणार. रस्ता इथे पाटी लिहिलेली आहे, बाण दाखवलाय. साधारणपणे उंची त्या आपण अर्धापर्यंत आलेलो आहोत. समोर तिथपर्यंत साधारण तो डोंगर असावा आणि इथून पठार असावं साधारण आपण विचार करू शकतो. वरती गेल्यावर कळेल आपल्याला. आता आपण मधगडाच्या पहिल्या पायरीशी आलेलो आहोत. ही पहिली पायरी आहे, त्याच्यानंतर या बाकीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या निखळलेल्या आहेत आणि हा लाल मातीचा डोंगर आहे. त्यामुळे येताना पण जी लाल माती होती ती भुरभुरीची होती, त्यामुळे पाय घसरत होता. त्यामुळे जर तुम्ही एकटे किल्ल्यावर येणार असाल तर जरा काळजी घ्या. साधारणपणे तरी तुम्ही ग्रुपवर ने या किल्ल्यावरती. आता वरती जाऊन बघू काय. आता आपण मधगडाच्या साधारण वरपर्यंत आलेलो आहोत आणि ही दगडं दिसत आहेत त्या बहुतेक आधी पायऱ्या असाव्या, पण आता या पायऱ्या पूर्णपणे ढासळलेल्या आहेत. आता आपण वरपर्यंत आलेलो असतो, साधारणपणे पठाराचा भाग चालू. आता आपण मधगडाच्या पठाराच्या भागात आल्यानंतर लगेच एक पाण्याचं टाकं आहे. आता तर पाणी नाही आहे पण पाण्याचं टाकं आहे. आजूबाजूच्या भागावर तुम्ही समजू शकता आपल्याला. हा पहिला भाग आहे. आता परत इथून दिशादर्शक बाण कुठे दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला या साईडने तर काय वाटत नाही आहे. आपण या साईडने जाऊ आणि गडाला एक फेरी मारून घेऊया. आता आपण जरासं पुढे आल्यानंतरच इथे दगडाचं बांधकाम आहे. टाकं असावं की कारण एक टाकं इथे समोर आहे तर लगेच हे टाकं नसेल, हे दुसरं काहीतरी बांधकाम आहे पण कळू शकत नाही कारण पाट्या इथे लावलेले नाही आहेत. अजून पुढे जाऊन बघूया आपण काय दिसत आहे. आता आपण वाड्याच्या भागाची आलेलो आहोत. साधारणपणे हा वाडा असावा कारण किल्ल्याची तटबंदी किल्ल्याच्या समोर असते किंवा हा बाले किल्ला असेल. त्यामुळे इथे पाटी बिटी काही लावलेली नाही आहे आणि किल्ल्याचा इतिहास पण जास्त नाही आहे, त्यामुळे आपल्याला कळू शकत नाही. आपण वरती जाऊन बघूया काय वाटतंय का. मग गडाकडे जाणार रस्ता दिशा दाखवलेली आहे, या साईडने जायचंय आपल्याला. आता आपण किल्ल्यावर आल्यानंतर हे काही दगडाचे अवशेष आहेत आणि हे नॅचरल पद्धतीचे नाही आहेत, हे खास कोरून केलेलं आहे. साधारणपणे आपल्याला दिसतंय पण हे काय असावं ते कळत नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर खरंच मला कमेंट करा, कारण या किल्ल्याची लोकांना माहिती व्हायला पाहिजे. कारण हा किल्ला मी दिव्यागड लहानपणापासून येतो पण दिव्यागडवरून 8 किलोमीटरवरती हा किल्ला आहे ते मलाच माहिती नव्हतं. त्यामुळे किल्ल्याची माहिती आपल्या महाराष्ट्राला आणि लोकांना व्हायला पाहिजे. किल्ल्यामध्ये बहुतेक अवशेष आजूबाजूला पसरलेले आहेत पण काही कळत नाही कोणते आहेत ते. साधारण तुम्ही बघू शकता किल्ल्यामध्ये बहुतेक ठिकाणी अवशेष विखुरलेले आहेत. आता आपण राजदरबार इथे आलेलो आहोत. साधारणपणे हा पाले किल्ला किंवा वाडा असावा साधारणपणे आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. आपण दर्शन घेऊया. राजदरबार झाल्यानंतर आता मंदिराकडे जाणारा मार्ग दिसतोय. समोरच मंदिर आहे, चला आपण दर्शन घेऊन येऊ. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या समोर आहेत, तिथून आपण मंदिराकडे जाऊया. बघूया मंदिर कसले आणि कुणाचे. चला तुम्ही
आता मंदिराच्या इथे आलेलो समोर, इथे विहीर मार्ग दाखवलेला आहे. आणि हे मंदिर कसलं आहे ते सांगता येत नाही, कारण कोणती पाटी बिटी लावलेली नाही आहे. पण हे मंदिर असावं आणि ते बहुतेक मला घुमट देवाची घुमट असते तसं ते वाटतंय. बाकी इथे जे दिवे बिवे ठेवण्याची जागा असते तसं काहीतरी बांधकाम आहे, कारण आधीच्या घरांमध्ये तसं बांधकाम असायचं दिवे ठेवण्यासाठी. एवढंच कळू शकते आपल्याला. ज्या ठिकाणी विहिरीचा मार्ग सांगितलेला त्या इथे आज मी आलेलो आहे. समोर दिसते विहिरीचा मार्ग केलेला आहे, पण आता ही माती जाऊन बुजलेली असावी, तेव्हाच्या काळी याच्यावर पाणी असावं. मग आता त्या खड्ड्यात साधारणपणे म्हणता येईल आपल्याला. तो विहीर कशी असते त्याचं बांधकाम करू शकतं. समोरूनच दगड एकमेकांवर रसलेली आहेत, तर तेव्हाच्या काळी पाणी देणारी विहीर असेल. पण आता ते काय कळत नाही आहे, पालापाचोळा आणि माती जाऊन ती पूर्णपणे बुजलेली आहे. चला तर मग आता आपण विहिरीच्या समोर तिथे काहीतरी मला दगडांमध्ये कोरलेले असे तीन खड्डे आहेत छोटे, काय असावं ते कळत नाही आहे. आता आपण राजवाड्याची इथे आलेलो तिथे परत जाऊया. अशा प्रकारे आपली गडभ्रमंती झालेली आहे. माझ्याबरोबर होते माझे भाऊ, याच्यामधला एक यूट्यूबर आहे उदित उल्हास घरत, याचं चॅनल आहे उदित घरत व्हीलॉग, दुसरा नेव्हीमध्ये माहिती.